मी अरुण आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज। सांगलीवाडी मंगल कार्यालय येथे एलईडी व एम्प्लीफायर चोरणाऱ्या दोघांना केले अटक। मिरज अयोध्या नगर येथे जुन्या भांडणातून सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण, 7 जणांविरुद्ध गुन्हा। 1 सप्टेंबर रोजी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात 108 रुग्णवाहिका चालकांचा संप। वायसी कॉलेज सायन्स कराडच्या माध्यमातून किल्ले वसंतगड येथे वृक्षारोपण। पलटण जिल्हा सातारा येथे एका व्यक्तीने शासनाने न्याय न दिल्यामुळे स्वतःचेच बोट छाटून शासनाला पाठवले। दापोली पाठोपाठ गुहागर गोऱ्या समुद्र किनारी सापडला अंमली पदार्थांचा साठा, 20 किलो चरस सापडल्याने सर्वत्र खळबळ। नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, कालपासून 14 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद। भिवंडीत मनसेचं खड्याविरोधात आंदोलन, खड्यात रांगोळी काढून केले पूजन। पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार। जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही, दिलीप वळसे पाटलांचा हल्लाबोल। जगप्रसिद्ध 32 शराळेची नागपंचमी जिवंत नागपूजाऐवजी प्रतिमा पूजन करून साजरी। सांगली कृष्णा नदीच्या पात्रामध्ये होडी शर्यती दरम्यान 2 गटात राडा, 24 जण जखमी। कांद्याचे दर वाढले की केंद्र सरकारच्या पोटात दुखायला लागतंय, सदाभाऊ खोत यांचा टोमणा। पक्षाने आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढवणार, खासदार संजय राऊत। मिरजेत नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा। मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल विश्वासास पात्र, पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे। सांगलीत दिव्यांग बांधवांचा 24 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय मेळावा, बच्चू कडू यांची उपस्थिती। कडेगावात डॉक्टर सुहास महाडिक यांच्या, आमदार विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते मातोश्री हॉस्पिटलचा शुभारंभ संपन्न। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या सांगली जिल्हा दौऱ्याने रासप कार्यकर्ते रिचार्ज। कडेगावात विधानसभेसाठी आमदार विश्वजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी कामाच्या शुभारंभाचा लावलाय सपाटा।